काळू धबधबा माळशेज घाटातील गॉड्स व्हॅलीमध्ये असलेला एक नितांत सुंदर धबधबा. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या सह्याद्रीतल्या या रौद्ररूपी धबधब्याची सफर आज आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सागर मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या पावसाळी भटकंतीमध्ये. आणि आज मी तुम्हाला घेऊन जातोय महाराष्ट्रातल्या सगळ्यात फेमस वॉटरफॉल पैकी एक असलेला काळू वॉटरफॉल पाहण्यासाठी. काळू वॉटरफॉलकडे सध्या आपण निघत आहोत. सकाळचे 8 वाजलेत आणि सध्या मी आहोत जुन्नर पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावरती असलेल्या वेद कस्तुरी ऍग्रो फार्मवरती, जिथे आम्ही रात्री स्टे केला होता. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आणि इथूनच आता आपला तिकडचा प्रवास सुरू होणार आहे. माळशेज घाटामधून आपण जाणार आहोत काळू वॉटरफॉलकडे. सह्याद्रीच्या घाटवाटातील सर्वात अजस्त्र धबधब्यांपैकी एक असलेला काळू धबधबा पाहण्यासाठी आपण माळशेज घाट मार्गे निघालो. पावसाळ्याच्या दिवसात संपूर्ण माळशेज घाटाच्या अंगखांद्यावर असंख्य लहान मोठे धबधबे बागडताना दिसून येत होते. याच धबधब्यांचा आनंद लुटत आपण माळशेज घाट उतरायला सुरुवात केली. माळशेज घाटातून खाली उतरताच रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या या कमानीतून थिदबी गावाकडे म्हणजेच काळू धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. खिरेश्वर मार्गे देखील काळू धबधब्याच्या टॉप पॉइंटवर पोहोचता येते. दूरवरून दिसणारं काळू धबधब्याचं हे रौद्र रूप पाहताना त्याच्या अफाट उंचीचा सहजपणे अंदाज येत नव्हता. काळू धबधब्याच्या पायथ्याशी आता आपण पोहोचलोय, पण इकडे पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस सुद्धा एक सलग आहे, त्यामुळे पाऊस थांबल का नाही सांगता येणार नाही. आपल्याला ड्रोन शॉट्स घ्यायचे आहेत, त्यामुळे पाऊस कोणत्याही परिस्थितीत थांबणं फार गरजेचं आहे. तुम्ही इकडे बघू शकता, आज विकेंड वगैरे काही नाहीये, आम्ही आलोय ते बुधवारी आलोय, तरी सुद्धा बघा इथे बऱ्याच आपल्याला गाड्या पाहायला मिळत आहेत. बघू शकता म्हणजे शनिवारी रविवारी तर इकडं गाड्या घेऊन येणं म्हणजे मनस्ताप करून घेण्यासारखं आहे, त्यामुळे शक्यतो टू व्हीलरवरती इकडे येणंच जास्त मला वाटते सेफ आहे. तर चला या बाजूच्या रस्त्यानं आता आपल्याला पुढे जायचंय. थिदबी गावाच्या जवळपास गाडी पार्किंगला लावून या कच्च्या रस्त्यानं आपण धबधब्याकडे निघालो. फायनली पाऊस तर थांबलेला आहे, पण आपल्याला तिथपर्यंत जायला अजून सुद्धा 1 तास लागू शकतो. कसलं पाणी वाहतं इकडे सगळ्या बाजूने. शपथ त्याच्या पाणी वाहत येत आहे ना, याच्यामधून इथं पुढे जायचंय. बघू शकता फार जास्त पाणी आहे. पाऊस आता थांबलाय, पण आपल्याला इथून आता पलीकडे म्हणजे हा ओढा पार करून पलीकडे जायचंय.
वॉटरफॉलचा हा एक जो पॅच आहे तो थोडासा रिस्की आहे, कारण हे सगळं पाणी असं वाहत येत आहे आणि या बाजूला जात आहे. अख्ख्या बुटात पाणी शिरलंय. त्या बाजूला पाहू शकता काळू वॉटरफॉलच्या जवळ आता आपण पोहोचलोय. मागच्या बाजूला तो धबधबा आहे, पण सध्या इथली परिस्थिती इतकी भयानक आहे ना, जोराचा पाऊस सुरू आहे आणि हा जो पाण्याचा ओढा आहे तो ओढा पार करून पलीकडे जावं लागतं. आणि पाणी जर जास्त असेल ना तर इथून पलीकडे जाण्याचा एकच पर्याय आहे, तो म्हणजे रोपच्या सहाय्याने पलीकडे जावं लागतं. अवघड परिस्थिती आहे. इथल्या पाण्याचा प्रवाह भयानक आहे. पलीकडच्या बाजूला काळू वॉटरफॉल आहे, तिकडे जायचं म्हटलं ना तर हा पाण्याचा प्रवाह पार करून पलीकडे जावं लागतं. तुफान पावसामुळे पाण्याचा वेग प्रचंड वाढला होता. अशा वेळी आमच्या सोबत गाईड म्हणून आलेले आमचे मित्र रमेश भालेकर यांनी पाण्यात उतरून पाण्याचा वेग किती आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. धबधब्याचं सारं पाणी प्रचंड वेगात खाली येत असल्यामुळे रमेश दादांनी या पाण्यातून आपण पलीकडे जाऊ शकत नाही असा सल्ला दिला. आणि मग काय, शेवटचा एकच पर्याय उरला होता, रोपच्या साह्यानं ओढा पार करण्याचा. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं रोपच्या साह्यानं आपल्याला पलीकडे जावं लागणार आहे आणि हा अनुभव भयानक असणार आहे, कारण इथं बघू शकता खालच्या बाजूला प्रचंड खोली आहे, मधून पाणी वाहत आहे. भीती वाटते भयानक, पाडू नको रे बाबा. आयुष्यपात इथं डायरेक्ट झाडाला जर कोण थांबायचंय एवढी भयानक परिस्थिती आहे. आणि तुम्हाला जर हार्टचा त्रास असेल इकडे येऊ नका, जागेवर मरचाल.
इकडे येण्याचा रस्ता फार जास्त धोकादायक आहे, कारण उंची पाहिली नाही धबधब्याची, अफाट आहे. एकाच वेळी 5 टप्प्यात खाली कोसळणारा हा सह्याद्रीतला सर्वात अजस्त्र धबधब्यांपैकी एक मानला जातो. मित्रांनो, हा आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात फेमस वॉटरफॉल पैकी एक असलेला काळू धबधबा. तू बघू शकता त्याच्या एकाच वेळी 5 ठिकाणावरून पाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इतका खतरनाक धबधबा आहे ना, इथपर्यंत यायचं म्हटलं तरी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते. आणि पावसाळ्यात मात्र या धबधब्याचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतं. हल्ली या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत असली तरीही आपल्याकडून कुठलंही गैरवर्तन होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकानेच घेतली पाहिजे. कारण हा सह्याद्री आपल्याला आनंद देतो. मग या सह्याद्रीचं सौंदर्य टिकवून ठेवणं ही आपलीच जबाबदारी नाही का? संध्याकाळचे साधारणतः 5 वाजलेत आणि आता भयानक पाऊस चालू झालाय. सगळ्यात जास्त रिस्की गोष्ट म्हणजे अशा पावसामध्ये जर धबधब्याचं पाणी वाढलं ना तर पलीकडे जायला फार अडचणी येतील. इतका भयानक पाऊस चालू झालाय ना, आता मात्र आपली फजिती होणार आहे. पाऊस थोडासा कमी झालाय पण ज्या मार्गाने आपण आलो होतो ना तिथला पाण्याचा प्रवाह मात्र आता जबरदस्त वाढलाय. बघू शकता सलग पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे. आईच्या गावात मला वाटलं मध्ये अडकलं म्हणजे देतय सोडून आपल्याला तिथंच. बॅटरी पण आता डाऊन होत आली. तरी ते समोरच्या बाजूला पाहू शकता काळू वॉटरफॉल जो आपला पाहून झालेला आहे. आणि माझ्यासोबत होते आमचे हे मित्र. कसा वाटला? जबरदस्त. तुमची तर नेहमीच भटकंती असते सह्याद्रीत. सतत असते काळू वॉटरफॉल. अनेक ठिकाणी मी भटकंती करतो आणि पहिल्यांदा मी खालच्या साईडनं वरती आलेलो आहे. जबरदस्त असा काळू वॉटरफॉल आहे, पाहण्यासारखा आहे, जबरदस्त. आणि आवी तर पहिल्यांदा आलतो मला ही सह्याद्रीची भटकंती करतोय माझ्यासोबत. कसा अनुभव होता? लय भीती वाटली, लय उंच होता आणि त्याच्यात ते रेकिंग करत जायचं होतं. रोपच्या साह्यानं जायचं होतं, त्याची भीती वाटली.
पण भारी अनुभव होता. काळू वॉटरफॉल पाहून आता आपण परत आलेलो आहोत आणि आजचा आपला मुक्काम असणार आहे वेद कस्तुरी अॅग्रो फार्मला, जे की जुन्नर शहरापासून फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावरती आहे. इथे राहण्याची तर उत्तम सोय आहेच, पण त्याचसोबत निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे शहराच्या जवळ कुठेतरी आपला मोकळा वेळ घालवू शकता असं एक सुंदर असं ठिकाण म्हणजेच वेद कस्तुरी अॅग्रो फार्म.